लेडीजला पुढे करून म्हणजे ह्या गोष्टी आहेत ना, कसं आहेत ना, आम्ही सेल्सवाले आणि ते ऑपरेशनवाले आहेत, इथे केस डिस्बस झाल्यानंतर ते ऑपरेशन कडे जाते. आता मला वाटतं ऑपरेशनचं म्हणताय एवढ्या दिवसांमध्ये आम्हाला ऑपरेशन करावं लागेल आमच्या पद्धतीने, मी स्पष्ट सांगतो. कारण का माहितीये का, ज्यावेळी ती स्कीम चालू होती शासनाची त्यावेळी चुकी त्याची नाहीये, त्यांनी फॉर्म भरला होता. एकदा सांगतात फॉर्म भरला नाही, दुसऱ्या वेळेस सांगतात फॉर्म भरलाय, तिसऱ्या वेळेस म्हणतात फॉर्म भरला पण त्यावर टिकमार्क करायला विसरले. आज स्कीम बंद झाली आणि स्कीम बंद झाल्यानंतर सुद्धा त्याने किती मॅडम आज एकदम कॅमेरा हा चालू राहणार असा हिसाब आहे. कुठलाही कायदा करू शकत नाही कॅमेरा थांबवण्यासाठी. सरकारी कार्यालयामध्ये पण कॅमेरा कंपल्सरी पोलीस स्टेशन पेक्षा मोठा समोर मॅडम एक मिनिट, तू बंद कर, व्यवस्थित बोलूया सगळे, आणि ज्याला हेडशी बोलायचे तुम्हाला त्यांच्याशी आपण बोलूया. फक्त हे सगळं असेल तर मॅडम बंद करतो. होणार असेल म्हणजे काय करायचंय त्यांचं, तुमचं हे मी जे प्रॉब्लेम आहे त्यांना ते सांगितलेलं आहे. ठीक आहे, तुमचं आहे ना मॅडम, तो तुमच्याकडून झालेलं ना ठीक. मग आपलं काय बोलणं झालेलं काय, बंद कर तू पहिले. मॅडम कॅमेरा चालू राहणार, तुम्ही नियमाप्रमाणे, मी तुम्हाला सांगतो नियमाप्रमाणे हा कॅमेरा चालू असतो. कॅमेरा चालू राहणार आहे तर ह्याच्याशी बोल, मग राहू दे, चल मी काय नाही बोलतो. नंबर चल कॅमेरा चालू करच बाहेर, बघितलं ना भाई, असे चार पाच दिवस मी एक महिन्यापासून येतोय असंच होतं. ह्याच्याशी बोल, ह्याच्याशी बोल, ते उभे राहायचं ना. ठीक आहे चालू, या पांडुरंग या नंबर लिहून. नमस्कार, जय महाराष्ट्र, मी दिनेश आहिरे आणि माझ्यासोबत सगळे महाराष्ट्र सैनिक आहेत, आमचे रवी पवार आहेत, त्याचबरोबर पांडुरंग लोखंडे आणि आमचे मित्र करण जोशी, त्याचबरोबर ज्यांचा खरंच जो विषय आहे असे संजोग नवळे म्हणून आहेत. आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून शासनाची एक स्कीम आहे जी प्रधानमंत्री आवास योजना. या आवास योजनेमार्फत लोकांनी घरं घेतली तर त्यांना 2,60,000 रुपये हे शासनाकडून अनुदान दिलं जातं, आणि अनुदान दिल्यानंतर हे लोकांना ते प्रोसेसने अनुदान देणं हे शासनाचं कर्तव्य आहे. परंतु ज्या फायनान्समधून या संजोगनी घर घेतलं होतं आणि घर घेतल्यानंतर ज्या फायनान्समधून लोन केलं गेलं त्या लोनचं जे त्याचं बेनिफिट जे आहे 2,60,000 हे त्याला मिळणं गरजेचं होतं. परंतु हे कुठेतरी हे फायनान्स जे आहे हे पिरामल फायनान्सचे जे काही कर्मचारी वर्ग आहे यांच्याशी वारंवार चर्चा करण्याचा प्रयत्न केला, परंतु यांच्याकडून एक अर्वाच्य भाषेमध्ये किंवा अशील भाषेमध्ये किंवा काही काही वेळा उत्तरही न देणे अशा प्रकारचे जे प्रकार आहे ते चालू आहेत. माझं एक सांगणं आहे या फायनान्सला की गेल्या काही दिवसापासून आपला संजोग जो आहे तो संजोग या फायनान्समध्ये येतोय, पाठपुरावा करतोय. त्याला असं सांगितलं जात आहे तुझं जुनं जे लोड बेरिंगचं घर आहे हे ऑनलाईन दाखवत आहे. अनेक अशी लोक आहेत की ज्यांची लोड बेरिंगचं जर घर दाखवत असेल तर असं कोणती साईड तुमची आहे की त्या साईडमध्ये तुम्हाला लोड बेरिंगचं घर दाखवत आहे. खरं तर ह्या फायनान्सला यांना पैसे द्यायचे नाहीयेत आणि हे कुठेतरी पैसे मला वाटतं हे यांना ठस करायचे असं खरं तर दिसतंय. या ठिकाणी ज्या प्रकारे संजोग येतोय, संजोगला ज्या सांगितलं जात आहे की पहिली गोष्ट त्यांनी असं सांगितलं की तुम्ही फॉर्म भरला नाहीये, सेकंड सांगितलं तुम्ही फॉर्म भरला परंतु त्या फॉर्मवर तो तुम्ही फिल करायला आला, थर्डला सांगितलं की आमच्या कर्मचाऱ्याची चुकी आहे की त्याच्यावर टिकमार्क केली नाहीये. जर ह्या तुमच्या चुका असतील तर मग ह्या चुका तुमच्या आहेत तर त्याचा भुर्दंड हा संजोगनी हे करायचा का, सहन करायचा का? त्यांचं काम आहे त्यांना ते फाईन, जर त्यांना तुम्ही देत नसाल तर त्यांनी फक्त हप्ते भरायचे का, आणि तुम्ही तो हप्ते जर भेटले नाहीये तर तुम्ही त्यांना त्रास देतात, हे काम तुम्ही करत राहता. आज त्यांनी आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे धाव घेतलेली आहे आणि आम्ही बाय प्रोटोकॉल आम्ही इथले जे कायमचे पदाधिकारी त्यांनाही सांगितलेलं आहे, परंतु काही कारणास्तव कोणी अवेलेबल झाले नाही म्हणून आम्ही महाराष्ट्र निर्माण सेनेचे काही पदाधिकारी, कार्यकर्ते, महाराष्ट्र सैनिक या ठिकाणी आलेलो आहे. माझं या फायनान्सला एक इशारा आहे, जर तुम्ही आम्ही आल्यानंतर आम्हाला सांगतायत ऑपरेशन डिपार्टमेंट हे बघतोय, सेल्स डिपार्टमेंट ते बघतोय,
तुम्ही ऑपरेशन वगैरे एक शब्द वापरून आम्हाला जे वारंवार फिरवण्याचा प्रयत्न करताय ना, मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक इशारा देतोय, तुम्ही ऑपरेशन करताय, जर त्याचं जर काम या चार दिवसामध्ये झालं नाही ना, तुमच्या अख्ख्या ऑफिसचं मी ऑपरेशन करणार. मनसेच्या माध्यमातून कसं तुमचं ऑपरेशन होतंय आणि कसं होईल हे तुम्ही बघा. जर हे काम झालं नाहीये, वारंवार संजोग येतोय त्याला तुम्ही सांगताय की आज होईल उद्या होईल, हे अडलंय ती अडलंय, आमच्या बदल्या झाल्या, तुमच्या कार्यकर्ते जे तुमचे जे कर्मचारी आहेत यांच्या चुकीमुळे जर त्याचं नुकसान होत असेल तर आम्ही हे सहन करणार नाहीये. जर त्याचं जर त्याला जर बेनिफिट जे आहे शासनाचं सरकारचं केंद्र शासनाचं आवास योजने जर ते मिळालं नाहीये, आता म्हणे बंद झालंय, ज्यावेळी चालू होतं त्यावेळी त्यांनी फॉर्म भरला होता, तो जर तुम्ही त्यावेळी दिरंगाई केली म्हणून आज त्याचं नुकसान होतं, जर ते झालं नाही ते येणाऱ्या 8 दिवसामध्ये तुमचं अख्खा ऑफिस आम्ही फोडून टाकणार, त्याला जिम्मेदार फक्त या मॅडम नक्की 100% इकडे भेटणार या मॅडम आणि जे जे रिस्पॉन्सिबल आहेत हे त्या सगळे जबाबदार लोक पूर्ण. जय हिंद जय महाराष्ट्र. संजोग तू सांग काय झालं थोडा. काही महिन्यांपासून मी इथे येतोय आणि माझं प्रधानमंत्री आवास योजना जी आहे त्यासाठी मी इथे बोलचाल करायला आलो होतो, तर हे लोक काय व्यवस्थित प्रतिसाद देत नाही त्या गोष्टीमध्ये. सगळ्यात पहिला आलो तेव्हा इथे दुबे सर म्हणून होते, हेड ऑफिसर होते वाटतं इकडचे ऑफिसर, तर ते त्यांच्याकडे सिस्टम असताना ते बोलतात की तुम्ही फॉर्म भरलेलाच नाहीये. त्याच्यानंतर आम्ही तात्काळ त्या माणसाला कॉल केला ज्यांनी माझं हे लोन सेंक्शन केलं, तर त्याने लाऊडस्पीकर चालू कोण आहे रे खाकू करतोय अशा टायमाला, अरे हा लय खाकू चालू आहे आता. तर त्या टायमाला त्या माणसाला ज्यांनी माझं लोन केलं त्याला लाऊडस्पीकर चालू करून मी त्या हेड ऑफिसरला सांगितलं होतं की ते बोल क्या बोलत आहे, त्यांचं बोलणं झालं तर बोलतो 100% महिने फॉर्म भराय ठीक आहे. तेव्हा त्यांनी मला एक लेटर लिहून दिलं, ठीक आहे तुम्ही फॉर्म भरलाय तुमच्याकडून काय झालं ते सांगा, स्टॅम्प बी मारून दिलं त्यांनी मला. आम्ही पुन्हा 10 दिवसांनी आलो, पुन्हा ते दुबे सर काय दिसलेच नाही, त्यांनी मॅडमला आमच्या समोर ठेवलं आणि त्या मॅडम पण बोलतात की असं असं आहे तुमचं लोड बेरिंगचं होतं त्याच्यामुळे तुम्हाला मिळणार नाही प्रधानमंत्री आवाज, पण ते रजिस्टरच नाही तर कसं काय त्याच्यामध्ये दिसणार सिस्टम मध्ये. परत आम्ही 15-20 दिवसांनी आलो, त्याच्यानंतर बोलतात आमचा माणूस टिकमार्क पैसे पण मागितले होते टिकमार्क करायला विसरले, ते बोलतात की तुम्ही फॉर्म भरलाय पण त्याच्यावर टिकमार्क करायला विसरलाय प्रधानमंत्री आवाजचा, तर ती चुकी कोणाची आहे टिकमार्क करायला विसरले, तर त्या मॅडम सरळ बोलतात आमच्या माणसाची चुकी होती पण तो आता इथे कार्यरत नाहीये काम करत नाहीये, तर ह्यांच्या चुकीमुळे मी का 2.5 लाखाचा लॉस खाऊ ह्या गोष्टीसाठी. त्याच्यामुळे मी वारंवार येऊन एका माझा ऐकत नाही, त्याच्यामुळे महाराष्ट्र सैनिक आलेले आहेत, मी त्यांच्याकडे गेलो होतो की माझा असा असा प्रॉब्लेम आहे त्यामुळे ते आपल्याला हेल्प करायला आलेले आहेत थोडीशी, त्यामुळे मी यांना बोलावलं. आम्ही आता त्या मॅडम ज्या आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करण्याचा प्रयत्न केला, त्या मॅडमनी सांगितलं कॅमेरा बंद करा, आम्ही ऑन कॅमेरा बोलणार नाहीये. तुम्हाला बोलायला लाज वाटते का ह्याच्या आम्ही तुम्हाला आम्ही कॅमेरा चालू ठेवायचं कारण एक आहे, आम्ही एका महिलेशी चर्चा करतोय, उद्या तुम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये काही करू शकता शासनाच्या नियमाप्रमाणे आणि पोलिसांच्या अधिकाराप्रमाणे. कॅमेरा ठेवून एखाद्या कार्यालयामध्ये गेलं तर कॅमेरा चालू ठेवून ज्या गोष्टी म्हणणं मांडायचंय तशाची चर्चा करायची असा आदेशच आहे. तुम्ही आम्हाला कॅमेरा बंद ठेवून तुम्ही आमच्याशी बोला असं म्हणू शकत नाही. सो ठीक आहे, जर तुम्ही ह्या 8 दिवसामध्ये जर त्याचं काम केलं नाहीये किंवा जो जो रिस्पॉन्सिबल पर्सन ज्याने फॉर्म भरला ज्याने टिकमार्क करायचा विसरला ही तुमची चुकी आहे. जर तुम्ही ही गोष्ट केली नाहीये तर मी पुन्हा एकदा सांगतो की तुमचं 8 दिवसामध्ये मी अख्खं ऑफिस फोडणार हे 100%. आणि लास्ट टाइम जेव्हा आलो होतो तर मॅडम एकच बोलत होते की अरे कॅमेरा चालू करू नको, पण त्यांच्या गोष्टीचा मान ठेवून त्यावेळेला आम्ही कॅमेरा चालू नाही ठेवला, ते व्हिडिओ नाही काढले जेव्हा मॅडम बोलले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचा विजय असो. ऑफिस फोडणारा अगर याला न्याय नाही भेटला ना तर ऑफिस फोडणार आम्ही लोक. जय हिंद जय महाराष्ट्र. लेकिन मैं क्या बोल रहा सर, हम तो कांटेक्ट करेंगे उनको, लेकिन ये जो आप जिनका भी एड्रेस दे रहे तो लोन लेने के टाइम पे उधर भेजा था आपने, आप लोग के नंबर नहीं मांग रहे हम लोग को, तो हम लोग आप बोल रहे की नंबर लो और कॉल करो, लोन तो हम लोग ने इधर से आपका स्टाफ बैठने को तैयार नहीं, बात ही करने पैसे मिळाले नाही तर ऑफिस फोडणार. हॅलो सगळंच तोडणार, मग काय तोड काय तुटेल का तुम्हीही तुटाल हे माहित नाही आम्हाला. थोड्या काय घाबरत आपण, आपण महाराष्ट्र जातो, आपण आपल्या मराठी माणसासाठी असा एक अन्याय होता शब्द आपण घाबरणार नाही. आपण अनेक लोक इथे मराठी लोक आहेत,
हेड ऑफिस एकदा जा आणि बघ विचार काय बोलायचं पण मॅडम हेड ऑफिस तुम्ही प्रोसेस करा तुम्ही करा मॅडम आम्ही पहिली गोष्ट आम्ही तुमच्याशी चर्चा करण्यासाठी बसवतो मी तुम्हाला बोलले की तुम्ही नका बसू आय अग्री मी तुम्हाला काय बोलले कॅमेरा बंद करा हा कॅमेरा आहे ना गव्हर्नमेंटच्या रुलच्या हिशोबाने ना चालतो तुम्ही तुम्हाला मला इच्छूचा ऍड्रेस दे मी तुमच्याशी व्यवस्थित शांतपणाने बोलतो तुम्हाला तुम्हाला मेल पण गेलाय असं नाही गेलाय मेल गेलाय तुम्ही ह्यांचा मेल चेक केला का मेल ह्यांनी स्टेप बाय स्टेप जसं सांगितलं तसं ह्यांना कस्टमर सर्व्हिस कडून मेल पण गेलेला आहे असं नाही की नाही गेलंय ज्या ठिकाणी आता एक सांगतो ज्या ठिकाणावर लोनची प्रोसेस झाली त्या ठिकाणावर मग त्याची सबसिडी मिळणं गरजेचं आहे ते तुम्ही ठरवून म्हणजे तुम्ही ऑपरेशन डिपार्टमेंट सेल्स डिपार्टमेंट तुम्ही जे काय असेल मी तुम्हाला तुमचं आमचं पर्सनल काही नाहीये सो आहे तो फायनान्सचा विषय आणि याचा विषय बरोबर त्याने आमच्या मनसेकडे त्याने आमच्या धार मागायला आले आम्हाला त्यांच्यासाठी उभं राहणं गरजेचं आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो जबाबदारीने तुमचं आमचं काही नाही इथे चांगले मराठी लोक स्वतः पोट भरतात मेहनत करतात आमच्या पक्षात आहे मॅडम ते त्यांचा हिसाब फायनान्स आहे का जर काहीही रॉंग तुम्हाला बोलत नाही बोलते जसं ह्यांनी सांगितलं की त्यांची रिक्वेस्ट इकडे आली रिक्वेस्ट प्रमाणे आपण रिक्वेस्ट इनिशिएट पण केली रिक्वेस्ट इनिशिएट करून मी ह्यांना गाईड पण केलं की तुम्ही कस्टमर सर्व्हिसला मेल टाका कस्टमर सर्व्हिसला मेल टाकल्यानंतर मी पण माझ्याकडून एक इंडिव्हिज्युअल मेल टाकला एक पहिलं मी एक्सप्लेन करते मग मी तुमचं वेरी क्लिअरली सगळं व्यवस्थित ऐकली दुसरी गोष्ट ह्यांनी मेल केल्यावर त्यांना रिप्लाय पण केला की त्यांनी जी सबसिडीचं ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप केलेलं त्याच्यावर टिक नाही केलं आता ह्यांचं कम्युनिकेशन होतं की ते म्हणजे तुम्ही मान्य करता की फॉर्म भरला होता आता ह्यांनी फॉर्म आता ह्यांची फाईल माझ्याकडे आली आपण आखी फाईल मागवूया पूर्ण फाईल मागवूया ठीक आहे आपण पूर्ण आखी फाईल डॉक्युमेंट मागवते डॉक्युमेंट पूर्ण मागवते डॉक्युमेंट मध्ये आपण बघूया की तुम्ही फाईल भरली आहे नाही भरली काय होतं मॅडम जो पण विश्वास ठेवला ते इथेच क्लोज व्हायला पाहिजे आम्ही कुठे जाणार नाही करायचंच आहे आपल्याला तुझा प्रधानमंत्री आवास नाही कारण की मी जे चूक ह्यांच्याकडे ऍप्लिकेशन फॉर्म भरायला गेला ठीक आहे आपण ऍप्लिकेशन फॉर्म भरला की बाबा ह्याने टिक केलंय नाही केलंय किंवा तुम्हाला डॉक्युमेंट मागवूया फॉर्म भरलाच नाही डोबे सरकार अरे बोले फॉर्म भरला रिपोर्टिंग आहे आमच्याकडे मॅडम रिपोर्टिंग आहे आमच्याकडे मी आता काय सांगते तुमच्यासाठी मी तुमच्यासाठी सर तुम्ही होते ना तेव्हा सोबतच दुबे काय बोलत होते त्या दिवशी हे पण होते त्यांच्या बाजूला दुबेचा दुबेचा फर्स्ट स्टेटमेंट काय होतं की फॉर्म भरलाच नाही आता काय बोलतात तुम्ही मग फॉर्म गायब झाला का आता तुम्ही बोलता टिकमार्क नाही केलं ते ठीक आहे आम्ही अग्री करतो की अवश्य केलं किंवा काय मग तेव्हा कसं काय बोलले की फॉर्म भरलाच नाही तुमचा आणि नंतर तो दुबे काय बोलला की तुमचा लोकांमध्ये रूप आहे म्हणून तुम्हाला ते हे बोलते तुम्हाला मी एक ऍड्रेस दिलाय ना तिकडे एकदा बघा की बाबा पहिली गोष्ट तुमच्याकडे हेल्प मागायला आले बट ऑब्विसली हे माझ्याकडे आले असते तर मीही हेल्प करायला गेले मी हेल्प केली पण आहे मी असं नाही की नाही केली डायरेक्ट बोलत 100% तुझं काम म्हणजे तुला नाहीच मिळणार मी जे आहे ते खरं सांगितलं तू पण बोलतो मग आम्हाला सांगायला सांगणार तुम्ही सोमवारी सोमवारीकडून मदत मिळाली असते सोमवारी तिने शहीदे किंवा रवीला भेटायची त्याला गरज तुम्हाला मी तो ऍड्रेस दिलेला कुठेतरी त्याच्यावर चुकीचं घडलं म्हणून तिकडे ठीक आहे नसेल जायचं तुम्हाला तर आपण बघूया काय तुमची फाईल मागवा तुम्ही सोमवारी फाईल मागवते त्याच्यामध्ये तुम्ही जर तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म वगैरे सगळं भरलेलं आहे आपण सगळं चेक करू आणि तुमचा माणूस हे पण भरलेला ऍग्री आहे की फॉर्म भरलाय
सर्व काही क्लिअरली तुमचा म्हणून असं नाही बोलला की टिकमार्क नाही केलं, त्याची पण रेकॉर्डिंग आहे, त्याची पण रेकॉर्डिंग आहे, ठीक आहे, त्याची पण रेकॉर्डिंग आहे, आपल्याकडे फाईल मागवा, सोमवारी लगेच नाही आहे, मी परत सांगते 4 दिवस ऑफिस बंद आहे, ऐका 10 ते 15 दिवस लागतील फाईल यायला, मी आजच रिक्वेस्ट केली, 4 दिवस पण नाही तिकडून मागवावी लागेल, 2 दिवस मुंबई स्टोरेजला ठेवतो, स्टोरेज रूम 10 ते 15 दिवस लागतात, आम्ही नाही मागणार, आज 11 तारखेला परीक्षा आहे, त्या महिन्यामध्ये हा विषय क्लिअर करा, येतो आपण पाहूया, त्याच्यावर बसून चर्चा करूया, नाही तर ज्या प्रकारे आम्ही आमच्या प्रकारे काय करायचं, ऑफिसचं करायचं, कोणाचं काय काम ठरवतो, आणि त्याला जिम्मेदार तुम्ही सगळे असाल, नाही आम्ही जिम्मेदार नाहीये, तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा, तुम्ही वर्ण घ्या किंवा काही घ्या, अगर आमचं नाही झालं तर आम्ही ऑफिस फोडणार, ठीक आहे, ठीक आहे.